अहो आता या चार साड्या आहेत माझ्याकडे, सांगा बरं कुठली नेसू? काय चारच साड्या कमल आहे हो, लागतायत कशाला मला, याच नेसून होत नाहीत. आणि मला जायचंय कुठे रोज नटून तटून, पण सांगा ना कुठली नेसू, तुम्हाला कुठली आवडेल? बघू दे. ही नेस, ही छान दिसेल तुला आणि माझ्या आवडीचा रंग येतो. बरोबर, चला माझं ठरलं. आता दागिने कुठले घालायचे बघते. ते काय फार घालायचेच नाहीयेत. अहो ईशा असेल ना जवळ, तिला उगीच टोचायचे. हो ना, तुझं काय ग, तुझी झाली का तयारी? हो, खास शॉपिंग केली आहे. खास म्हणजे? अगं म्हणजे मी ऑनलाईन काही गोष्टी मागवल्या आहेत, डिलिव्हरी बॉय येणारच आहे, त्याचीच वाट बघते मी, आला कसा नाही अजून. म्हणजे काही ऑनलाईन मागवलेस का? भूमिका दळवी. ओ डिलिव्हरी वाला आला. तुमचं पार्सल? येस. ह्याचे 15,000 झालेत रे? नाही, ह्याचे 22,000 रुपये. 22,000 कसे? एकाचे 18,000 रुपये आणि दुसऱ्याचे 4,000 रुपये. ओ आय एम सो सॉरी, मी विसरले. हा मम्मी कार्ड घेऊन येते. हे तुमचं कार्ड, थँक्यू. हे बिल, थँक्यू. काय ग एवढं काय मागवलंयस तू 22,000 च? निर्लज्जपणाची हद्द झाली बर का आता. ये विजय, मोहन, माई, अलके, या 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 इकडे या. अरे मनसी ये, आते ना. मी इथं दारात उभा आहे, येऊ देणार नाही तिला आतमध्ये. नानो मग काय बोलतोयस, दळवींच्या घरातली माणसं असं वागत नाहीत कोणाशी. वा, म्हणजे हे कसेही वागले तरी चालतील, पण दळवींना याच वाईट वाटतय. नानू, मानसी, ये बाळा ये. कशा आहात आजी? बरी. चला पटकन काय असेल ते बोलून घ्या, उगाच वेळ काढण्याची गरज नाहीये. सॉरी ननू मामा, मला माहितीये मी इथे आलेलं तुम्हाला आवडलं नाहीये, पण अगं नाही नाही असं काही नाही, आम्हाला तू खूप आवडतेस. माझ्या आयुष्यात जे महत्वाचं घडतंय ते तुम्हाला सांगितल्याशिवाय मी नाही राहू शकत. तुम्ही सगळ्यांनी माझ्या आनंदात सहभागी होणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. काय सांगायचंय तुला? आजी माझा साखरपुडा ठरलाय, उद्याच आहे. त्याचंच आमंत्रण द्यायला आली आहे तुम्हाला सगळ्यांना, आग्रहाचं निमंत्रण. मोहन काका, गीता काकी, आजी, नानू मामा, तुम्ही सगळे आलात तर त्यासारखा दुसरा आनंद नाही माझ्यासाठी. मग आत्ताच सांगतो, आमच्यापैकी तुझ्या साखरपुड्याला कोणीही येणार नाही. नानू, कुठे साखरपुडा? माई आमच्याच घरी आहे. सगळं एकदम पटकन ठरलं ना, त्यामुळे घरच्या घरीच करायचं ठरवलं. याल ना तुम्ही सगळे?
हे बघ बाळा, तू आम्हाला सगळ्यांना बोलवलंयस ना, आमच्यापैकी कोणीतरी एक येऊन जाईल आणि माझे तुला खूप खूप आशीर्वाद आहे. मी परत एकदा सांगतोय, माई आपल्यापैकी कोणीही जाणार नाहीये. शुभेच्छा तुला. गुड, चांगली झाली सर्जरी. आता खरं तर रुटीन डिलिव्हरी होती. तू तिथे का थांबली होतीस? काहीच गरज नव्हती. आय नो, पण असं वाटलं मला आज थांबावं तुझ्या बरोबर. जस्ट का? आज काही वेगळं आहे का? नाही अरे, वाटत ना असं कधी कधी. माझं लक्ष लागणार नाही असं वाटलं ना तुला? असं काही नाही रे. बावीस हजार काय रे? नाही, माझ्या कार्ड वरून 22,000 स्वाईप झालेत. एक मिनिट. हॅलो. हॅलो. हा बोल. 22,000 का स्वाईप केलेस? वाटलंच होत मला. अजून चौकशी करायला फोन कसा आला नाही? काय करतोयस तू विक्रांत? मानसीची एंगेजमेंट आहे, माहितीये ना तुला? आणि ती ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करते म्हणजेच सलील, त्याच्यासाठी एंगेजमेंट रिंग नको का घ्यायला? 18,000 एंगेजमेंट रिंग आणि 4,000 मी माझ्यासाठी खरेदी केली, सो 22,000. पण माझ्या खात्यावर का? तुझ्या खात्यावर काय म्हणजे? विक्रांत, सलीलसाठी म्हणजेच मानसीच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी मी हे सगळं खर्च करते, सो तू खुश व्हायला हवंस ना. आणि तसंही काय बोलतोस तू सारखं मला? आपला डिवोर्स नाही ना झालाय अजून, आणि माझ्याकडे कुठून पैसे येणार आहे ते सगळं घ्यायला? तुझे खर्च मी करेन असं तूच बोलला होतास ना. सो यू आर माय क्रेडिट कार्ड नाव. काय बोलली ती? तिने तिच्यासाठी ड्रेस आणि सलीलसाठी अंगठी घेतली. छान, नाही म्हणजे अगदी सुरेखच. गंमत आहे नी, ज्या साखरपुड्याला आपण जायचं की नाही याच्यावरनं आपल्या घरात चिडचिड होती, वादावादी होती, आणि त्याच साखरपुड्याचा खर्च मात्र आपल्याच खिशात नव्हतो. हे फक्त मोनिकामुळेच होऊ शकतं. जाऊ दे ना. आता जाऊ दे ना. काय, ही इतकी निर्लज्जासारखी कशी काय वागू शकते? आता खरं तर मलाही खूप राग येतोय तिचा, पण मी शांत राहायचा प्रयत्न करतोय. हो पण मी नाही शांत राहू शकणार. हे करतेस तिला फोन? नाहीतरी आता काही संबंध राहिलेलेच नाहीयेत ना. आता नको करू साहेब. हे बघ, थांब, थोडस थांब. आता कसं आमचे संबंध संपले नाहीयेत अजून, म्हणून असा त्रास देते. एकदा डिवोर्स होऊ दे मग बघू. कधी एकदा डिवोर्स होतोय असं झालंय मला, त्याशिवाय ही ब्याज जाणार नाही आपल्या मागची. पण आत्या, तिने माझ्या पैशातून सलीलसाठी अंगठी घेतली, तिने माझे पैसे वापरले, याच दुःख मानू की सलीलसाठी अंगठी घेतली याचा आनंद मानू? बरी आहे ना? मस्त दिसते. पण वहिनी, गळ्यात काहीच घातलं नाही तुम्ही, ठुशी देऊ का तुम्हाला? राहू दे ग, घरातल्या घरात आहे ना. चालेल. अहो पण कुठे चाललाय नटून थटून? अहो
तुम्ही विसरलात का आज मानसीचा साखरपुडा आहे ना? चला हो चला. हो माहिती आहे मला. मग तुम्ही कुठे चाललाय? अरे जो साखरपुडा आम्ही ठरवलं त्याला आम्ही नाही जाणार तर कोण जाणार? अरे पण आपण कोणीही जायचं नाही असं ठरवलं होतं ना विजय. तू ठरवलं होतं मी नव्हे. आपलं सगळ्यांचं ठरलं होतं दादा. देशपांड्यांची संबंध तोडायचं हे ठरलं होतं. हे बघ मन मी टाळू शकत नाही. मानसीच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे. मला गेलंच पाहिजे. आम्हाला ती आमंत्रणाला इथे आली होती तेव्हा आईने शुभेच्छा दिल्याच होत्या. आशीर्वाद पण दिले होते सगळ्यांच्या वतीनं. आपण तिकडे गेलो नाही म्हणजे शुभेच्छा नाहीत असं होत नाही ना. अरे वा आपण सगळे जातोय का? चला 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 काय चला. आम्ही इथे कोणीही जात नाही आहोत. असं आहे काय? असं आहे का म्हणजे उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. आपण कुणीही तिथं जायचं नाही असं ठरलंय. तू का जातोयस? अरे मी एकटा कुठे चाललोय? अलकाय विजय सगळेच चालले. आणि काय आहे नानू, मानसीला तिच्या नव्या संसारात पाऊल टाकताना पाहायचंय रे. मला भरभरून आशीर्वाद द्यायचे तिला. वहिनी ते ठुशी देऊ का तुम्हाला? नको अगं राहू दे चालेल. जायचंय का तुला? नाही मला नाही जायचं. नाही जाता येत नाही म्हणून दुःख दिसतंय चेहऱ्यावर जास्त. जायचं असेल तर जा ना. येतेस का? नाही नाही येत मी. वा गीता वा, आता खरी या घरातली सून शोभतेस तू. चला मधू काका निघूया आपण. जाताना उगाच भांडण्याची फोडणी नको या प्रसंगाला. चल 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 नानू येतो रे बाबा. मिस्टर सामंत प्लीज वाद घालू नका तुम्ही. अजून स्नॅक्स पोहोचलेले नाही आहेत. अरे साखरपुड्याची वेळ झाली, गेस्ट येणार आहेत आणि घरात काहीच नाही आहे. तुम्ही त्यांच्यासमोर सगळं आणणार आहात का? हे बघा वाद घालू नका, लवकरात लवकर स्नॅक्स घरात पाठवा प्लीज. अहो तुमचं अजून चहाच चाललाय का? अहो ते नाटेकर तोरण आणणार होते, त्याचं काय झालं? येतील आता, तोरण आणायलाच गेले. येतील, ते आल्यानंतर आम्ही दोघं मिळून लावून टाकू. ओके बर. तुमचे इस्त्रीचे कपडे आले का? हो सगळं तयार आहे. मी आता पटकन तयार होतो बघ. हा हा वा लवकर. आणि मनू कुठं आहे? ही बघा आलीच. मनू काय ज्वेलरी घालणार आहेस तू? आणि कानात काय घालणार आहेस? बघते मी. बरं ऐक, मला असं वाटतं ना की एकच नेक पीस घाल आणि कानात छान झुमके घाल. आणि प्लीज जास्त गळ्यातली घालू नकोस, काकूबाई दिसशील. बरं आजी, मामा मामींना आपण बोलवलंय का? अगं मुद्दामच त्यांना आमंत्रण दिलं नाही. आजोबा मी सहजच विचारलं, कारण माझ्या लग्नात आले होते ना ते. आणि नॉर्मली लग्नामध्ये मान मामाचाच असतो. सो आपण समजा त्यांना लग्नात बोलवलं आणि साखरपुड्याला बोलवलंच नाही असं त्यांनी म्हणायला नको म्हणून मी विचारलं. अगं हो, आम्ही असे कसे सांगितल्याशिवाय राहू? आणि मी सांगेन त्याला की किती घाई गडबडीत झालं सगळं. नाही रागवायचा तो. अगं लग्नात बोलवणारच त्यांना. अगं त्याच्याशिवाय लग्न लागणार आहे का? अगं मनू तू काय अशी बसलीस नुसती? आवर ना लवकर, जा जा साडी नेस, कानात काय ते झुमके काय ते घाल ना, बांगड्या घाल. कशी लखलखीत दिसली पाहिजे आमची मनू. जा जा उठ आवर. हो मनू, सलील येणारच आहे थोड्या वेळात, त्याच्यामुळे त्याच्या आठवणी तशी बसू नकोस तू. बरोबर ना आजी? ओ गॉड आजी, लुक ॲट दिस गर्ल. बघितलंस का? फुल आठवणीत रमली आहे ती. सलील येणार आहे, पटकन उठ आवर. वाटल्यास मी एक काम करू का? मी सलीलला फोटो पाठवू तुझा.
म्हणजे कसं धावत पळत येईल इकडे चालली काय आजी? म्हणू आजोबा केटररला फोन केला ना? केलाय मी केटररला फोन. स्नॅक्स येतच असतील थोड्या वेळात. आणि तोरण? नाटेकर काका गेलेत तोरण आणायला, येतील इतक्यात. तू त्याची काळजी करू नकोस, तू तुझी तयार हो बघू. आणि आता राहिली आमची ईशा, ती तयार आहे की नाही? हो, ती खेळते आतमध्ये. मग मी तिला घेऊन येते. आज सर्वात महत्वाची पाहुणी ती आहे. जरा डिस्टर्ब करू का? अजून साखरपुडा व्हायचा आहे आणि नवरदेव स्वप्नात गुंग सुद्धा झाले. अगं काही काय नाहीतर काय, मी तुझ्या इथे मागे येऊन उभी आहे, तुला कळलं तरी का? खूप छान दिसतोय, एकदम हँडसम. मानसी परत प्रेमात पडेल ना तुझ्या? खरंच? अगदी खरं. मी तिला फोन करू का? अरे आता तिथेच तर चाललोय आपण, भेटणार आहे तुला तिथेच ती. अगं हो, पण आता बोल. अरे नाही नाही, साखरपुडा तिच्या घरी आहे, मी चाललोय आता. हो हो, अरे थोडं धीर धरशील की नाही? मी पाठवतो तुला. नाही 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 नाही, असं काही नाही. हा ठीक आहे, मी पाठवेन तुला फोटो. चल बाय बाय, थँक्यू. कोण रे? रोहन का? अगं नाही, हा पंकज सारखा फोन करतोय, त्याला ऑनलाईन माझा साखरपुडा पाहिजे. आता कसं शक्य आहे? तो म्हणतो इंटरनेट सध्या ऑन ठेव. मी त्याला सांगितलंय तुला वेळोवेळी मी फोटो पाठवतो. हो ना, आणि मग बँगलोरला आल्यावरती खुद्द मानसीलाच बघा म्हणावं. मी ऑफिसमध्ये टाकली आहे 2 दिवसांची रजा, बघू होते का सँक्शन. आणि मी मानसीलाही सांगणार आहे 2 दिवस माझ्या मित्रांना भेटायला बेंगलोरला चल. हे मस्त आहे, मलाही माझ्या मैत्रिणींना भेटवायचं आहे तिला. कितीतरी वेळा फोन करतायत मला त्या. पण आई किती गंमत आहे ना, एक चांगली गोष्ट घडते आणि सगळ्यांना आनंद होतो, सगळे बदलतात. फायनली माझा साखरपुडा होतोय. मधल्या काळात सगळं मागे पुढे झालं आणि नक्की काय होईल हेच कळत नव्हतं, पण आता गाडी आली रुळावर. याचं श्रेय मात्र मी अलका काकू आणि विजय काकांना देईन, त्यांनी खरंच खूप हेल्प केली, म्हणून आज हा दिवस दिसतोय आपल्याला. बरं चल निघूया, उशीर नको व्हायला, मानसी तुझी वाट बघत असेल. काय चला. ईशा, ईशा हाक मारते. कुणाला हाक मारते बाळा? हा मनु मावशीला. लेच्चा, काय सांगायचं एवढं मनु मावशीला? हा काय असं होय? ऐकलं का मनु मावशी? अग काळजी करू नको, मी तुला रोज रोज भेटले नाही ना तरी मी काय विसरणार नाहीये म्हणाव तुला. हो, आणि मी हळूहळू मोठी होणार आहे, मग मी तुला फोन करीन. हो, आणि आणखीन मोठी झाले ना की मी तुला भेटायला येईन. हो की नाही? हो अनुवाची. हो अरे वा, आमची ईशा तर शहाणी आहे. मावशीचं लग्न ठरल्यापासून तो एकदम शहाणी झाली आमची छकुली. हे बघ, मनु मावशी नाही काळजी करणारा, आम्ही सांगू तिला. मावशीला छानस हसून दाखव म्हणजे ती एकदम खुश.